हाय फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत पापलेट फ्राय। तर चला आपण आता इथं पापलेट घेऊयात। साधारणतः अर्धा किलो आपण इथं पापलेट घेतलेले आहेत। त्याच्यावर 2 चमचे लाल तिखट टाकून घेतलेले आहे। आता त्याच्यात 1 चमचा हळद टाकून घ्यायची आहे। याच्यात 1 चमचा मीठ ॲड करायचे आहे। आता आपण याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊयात। आता आपण माशांना मॅरिनेट करून घेऊ। आता आपण त्याच्यात थोडी आले लसूण पेस्ट टाकायची आहे। ते पण माशांना दोन्ही साईडून लावून घ्यायचं आहे। हे बघा, इथं असं लावून घेतलेलं आहे। इथं आपण एका प्लेटीमध्ये वाटीभर रवा काढून घेऊयात। आता आपण त्याच्यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचे आहे 2 चमचे आणि मीठ। एक चमच हळद। ते सगळे मिक्स करून घ्यायचे आहे। हा रवा आपण पापलेटला लावण्यापूर्वी पापलेटवर कोथिंबीर टाकून घेऊ। आता आपण कढईमध्ये तेल टाकून मासे डीप फ्राय करून घेऊ। असा पापलेटला रवा लावून घेऊ आणि ते तेलात सोडू। मासे दोन्ही साईडून भाजून झाल्यावर ते आपण प्लेटीमध्ये काढून घेऊ। तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा।